सामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनवणे। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर ग्रुप ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार पुन्हा चौवट्यावर आला आहे। वार्ड क्रमांक 2 मध्ये निकृष्ट दर्जाचे अंडरग्राउंड गटारी ब्लॉक झाल्याने सांडपाणी नागरिकांच्या घरात जात आहे। त्यामुळे परिसरातील नागरिकांना मलेरिया, डेंग्यू या आजाराने त्रस्त झाले आहेत। फत्तेपूर ग्रामपंचायतीने ठेकेदारावर योग्य कारवाई न केल्यास येत्या मंगळवारी ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा येथील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दिला आहे। रात को निर्णय देते मच्छर काटते पूरा पानी इधर का पानी सब इधर आ रहा ना सब पूरा गटर का पानी आ रहा नहीं। हमारे को साहब छोकरों सलून चला रहे, बच्चों को सलून चला रहे, अब ठंडा सा पानी हमारे घर के सामने। सारे जब बोलने में जाए तब लड़ाई करते लोग, जब बोलने में जब लड़ाई करते बच्चे बीमार हो गए मेरे घर सामने जरा दूर जा। ये घर है मेरा ला पूरा पानी इसको नहीं चाहता सारा। हाँ बच्चे को रुक मारने जाते घड़ी घड़ी लोग, फिर एक छोकरा है मेरा यहाँ इससे बीमार पड़ रहे हमारे घर में बच्चे। मेंबर सरपंच भाव साहब को देख रहे हैं इसको, ये बातों के हमारे महल को ये इधर भी पूरी गान है निकले पाहिजे गटराचे पाइप इकले गेले पाहिजे तुमचे वैयक्तिक लाभ झाला पाहिजे तेवढा तुम्ही गावचे काम करताय बाकी लोक बरोबर चालू आहे। मेंबर काय मेंबर काय घरून तरी दिवसभर तुमच्या थांबतीन का गटर पाहिले येडे का मेंबर लोक नाही नाही मेंबर कुठे येडे कस का थांबतीन ते मग ते काम करतीन का तुमच्या मेंबर आले पाहिजे मेंबर काम करतील तुम्ही काम दिले त्यावर तुम्ही काम सरकारी व्यक्ती आहे त्याचं काम म्हणजे पाहायचं मेंबर काय झालं पाहिजे तरी मैं क्या बोल रहा हूँ जिसके लोगों तुम्हारे को मैंने काम दिया तो तुम्हारे काम कर लेना ये जातिन बोले मेंबर काम दे वाले मेंबर मी त्यांना तुमच्या लक्षात आलं का मी सांगतो वाले मेंबर काय आहे करायला पाहिजे असा विषय नाहीये। मेंबरांनी तिथे जे काम चालू आहे त्याच्यावर लक्ष ठेवून काम करून घ्यायला पाहिजे।
हा विषय मेंबर मी तेच म्हणतो ना लक्ष झालं का तुम्ही ज्या ठेकेदार कारवाई काम कारवाई केली एका ठेकेदारावर किती मी काम केलं म्हणून सांगितलं काय हे काय सांगताय लोक आता तर विषय काम चालू असताना आतापर्यंत जेबीएन महाराष्ट्रांच्या एवढ्या या अंडरग्राउंड गटारांच्या बातम्या टाकल्या, तुम्ही ठेकेदारांवर काय कारवाई केली या भ्रष्टाचाराच्या संदर्भात? भ्रष्टाचाराचा प्रकार नाही आहे, काम झाल्यानंतर ज्या ठिकाणी ब्लॉकेज झालेले निर्माण तिथे तिथल्या वैयक्तिक जे लोक आहेत त्यांनी जर तिथे जे पाणी जातं त्यांच्या घरामधून तिथे जर व्यवस्थित लक्ष ठेवलं तर ते होणार नाही चेंबरमध्ये. पण तरी ते जमत नाही तुम्हाला वाटत नाही का तिथे पाईप किसके घर को है क्या हरा हरा चारी का किसके रुके हुआ जब का आज मुसलमान हरे हरे हो गए चारी के घर के पास में डेंगू रोग से बीमार पड़ रहे बच्चे हमारे हाँ कब तक लगाए पैसे आज मेरा बड़ा झोकड़ा बीमारी पर चल रहा है डेंगू के पैरों हाँ आज मैं घर का बोल रहा हूँ मैंने पैसा लगा मेरे उसको खाली उगलने का मैं बोल रहा था करने के बाद नहीं पता चलेगा इन्होंने भ्रष्टाचार नहीं करे तभी समझ जाएंगे आज तुमने कंडीशन देखी इधर गिरी है की चलते अंधरा वहाँ समस्या खराब हो वहाँ हरेक आदमी गिर रहे हमारे शरीर के वहाँ तीन वक्त गिरे रोड बराबर नहीं है ठंडा सा का पानी काले नहीं है बोलो हाँ पाइप वो पाइप काट के भोगो पाइप में पानी आता नहीं थाचूर माचूर कर उन्होंने सब हाँ खाने का गटर होना चौड़ी वहाँ चलने का वो ग्राम पंचायत काम बराबर करे नहीं और पाइप की एकदम सुविधा नहीं बस जो अंडरग्राउंड गटरी बनाए ले वो पाइप ठीक ठाक चल रहा है क्या? नहीं एक पाइप नहीं चल रहा खोले. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.